बाहेर आल्यानंतर दाढी काढताना तुला जानकीने पाहिलं हे तुला कळलं हे तिला जाऊन का सांगितलंस? तू जिंकलीयस असं तुला वाटत असेल तो तुझा गैरसमज आहे. साहेबांनी परशुशेठ सकाळी 8 फ्लाईटने गेले आणि मी 12. वेगवेगळ्या फ्लाईट्सने जायचं काही कारण? अमृताला कायमची या घरात घेऊन यायला जातोय मी. यांच्या मनात आता माझ्याबद्दल काही उरलं नाही. ज्याच्यासाठी तू या घरात आली होतीस तोच आता नाहीये अमृता, म्हणून तुला आपल्या घरी घेऊन जायला आलोय. नुकताच माझा मुलगा गेलाय आणि ही त्याची विधवा आहे. तुझी लेख नाहीये नरसिंह. मला तुझ्याशी वाद करायचा नाहीये योगेंद्रा. मी तुला निमंत्रण दिलं नव्हतं, तूच माझ्या घराची धूळ चाटत आलायस. मामा बोलू का थोडं? बाबा मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. हेच माझं घर होत जोपर्यंत तुझा नवरा जिवंत होता तोपर्यंत. पण आता कोणाबरोबर राहणार या वेड्या बाई बरोबर? तिच्या घरात कोणीही गेलं की त्याचा मृत्यू माझ्या नावावर खपवायची सवय लागली आहे. तिच्या बरोबर राहणारच तू? हो, कारण माझ्या मम्मा आहेत त्या. त्यांना आता गरज आहे माझी. अमृता तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मी अडवणार नाही तुला. पण एक लक्षात ठेव, तू तुझ्या नवऱ्याच्या खुन्याच्या घरात जाशील. मग मी का विषय वाढवताय? मला विषय संपवायचा अमृता, आणि तोही कायमच. पण मी नाते संबंध अशा प्रकारे नाही संपवू शकत. या राक्षसाचं कुणाबरोबर नातं असूच शकत नाही. रक्तपिपासून नराधम आहे. मला तुझ्या नवऱ्याबद्दल सहानुभूती आहे. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव. माझ्या मुलाला तुझ्या सहानुभूतीची गरज नाहीये. मी तुला विचारून सहानुभूती दिली नव्हती त्याला. उगाच फुकटचा संडे देऊ नको. चला अमृता. बाबा खरं म्हणजे मी त्या घरात आलेही असते, पण ज्या घरात जानकी राहते तिथे मला पाऊलही ठेवायचं नाहीये. आज माझा आर्यन माझ्या बरोबर नाहीये याला जानकीच जबाबदार आहे. ठीक आहे, उद्या सकाळी जानकी आपल्या घरात असेल. खूप गोड दिसतेस आणि दिसणारच म्हणा. आज खूप खास दिवस आहे ना तुझ्यासाठी. जानकी चिडलीस माझ्यावर का? मी तुमच्यावर चिडण्यासारखं तुमच्या हातून काही घडलंय का? जानकी माझ्यात आणि नरसिंह रावांमध्ये तसं काहीही नाही. मी तुम्हाला त्याच्याबद्दल विचारलंच नाहीये. विचारलं नसलं तरी तुझ्या नजरेत सगळं कळत. नाही राधिकाताई, माझ्या नजरेतून तुम्हाला सगळं कळलं असतं ना
तर आतापर्यंत या घरामध्ये तुम्ही थांबला नसतात. जानकी, या घरात मी माझ्या मर्जीने आले होते, पण या घरातून जाऊ नाही शकत. नरसिंहराव मला जाऊ देत नाही. मला नाही माहिती तुमचा संसार कशामुळे तुटला, पण मला नाही वाटत यात तुमच्या नवऱ्याची काही चूक असेल म्हणून. जानकी, हे तू नाही, तुझ्या मनातली असूया बोलते. असूया? असूया मला का वाटेल? असूया मला तेव्हा वाटली असती जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपल्या दोघींचा समान हक्क असता आणि ती गोष्ट माझ्याऐवजी तुम्हाला मिळाली असती. पण आज मला तुमचा राग येतोय. आज बरंच स्पष्ट बोलले म्हणून तुझ्या मनातलं तरी कळलं. एक दिवस मी मुद्दा म्हणून स्पष्ट बोलण्याचं टाळत होते, कारण तुम्हीच म्हणालात ना माझ्या नजरेतले अर्थ तुम्हाला कळतात म्हणून. शब्दात पकडतीस? पण सध्या मी एवढंच करू शकते आणि मला एवढं तरी करता येतं यात मला समाधान आहे. खूप बोललीस जानकी, पण एक गोष्ट विसरू नकोस. आधी तुझं पाऊल वाकडं पडलं होतं, मग नरसिंहराव. दादी का ताई, बास 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 बास, जास्त बोलू नका. पण चला, त्यानिमित्ताने कळलं तरी की त्यांचं पाऊल वाकडं पडतंय म्हणून का? सत्य झोंबलं वाटत. झोंबलं नाही, पण आज तुमच्याकडून सत्य कळलं. त्यामुळे तुमच्या वाकड्या पडणाऱ्या पावलांना आवडा. आत्याबाई, आज तुम्ही स्वतः मला तुमच्या खोलीत बोलवलं, आश्चर्य आहे. मला काही वावग नाही आहे तुझ. हो, मला माहिती आहे तुम्हाला कोणाची अलर्जी. वा, मग आता सरळ विषयालाच हात घालूया. घाला की? कारण मला खात्री होतीच या विषयावर बोलायला तुम्ही मलाच बोलवाल. हा आजार तुम्ही घरात आणलायत बाईसाहेब, तेव्हा याच्यावरचा उपाय सुद्धा तुम्हीच सुचवा. सांगा, मी काय मदत करू? या राधिकाचा नवरा सध्या कुठे असतो? अच्छा, दिल्लीला बिनकामाचा येतो. संजय सातपुते नाव आहे त्याचं, एक नंबरचा दारूड आहे. राधिकाचा म्हणजे राधिका त्याची दुसरी बायको आहे ना? हो, पहिल्या बायकोला छळ छळ छळलं आणि मग राधिकालाही त्याने बराच त्रास दिला. मला वाटतं राधिका या घरातनं गेली तर सगळ्यात जास्त आनंद तुलाच होईल, नाही का? नक्कीच. वाट कसली पाहताय? लागा की कामाला? पण काय करू मी? हा कोण संजय सातपुते आहे त्याला बोलावून घ्या इथे.
मला भेटायचंय त्याला. आत्याबाई, एक आजार घालवायच्या नादात दुसरा घरात यायचा. काय होणार नाही, तू बोलावतं खरी, मी बघते काय करायचं ते. काय नक्षत्रासारखी सुंदर दिसतेस ग. अरे जानकी, तुझ्या चेहऱ्यामध्ये जे आहे ना ते इतर कुणाच्या चेहऱ्यात नाहीये बघ. आज मात्र दृष्टच काढून टाकली पाहिजे हा तुझी. पण आता दिवस संपत आला, हे खरंच गेलाय तरी कुठे हा. आताबाई, कुठेही गेलेलं नाही, काही महत्वाची कामं करण्यासाठी घरी आलोय परत. अरे लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा महत्वाची कामं करे तुला, जरा बायकोकडे बघशील की नाही. आता बाई, खूप महत्वाची कामं आहेत माझ्याकडे, दिवस ते साजरे करायचे असतात ज्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळते. माझे दिवस बदललेत म्हणजे. आणखी काही बोलू नको, एवढा वेळ कुठे होतास हे विचारू शकते मी. तू बरंच काही विचारू शकतेस आतेबाई, फक्त ते प्रश्न तुला पडले असतील तर जास्त बरं. दुसऱ्यांचे प्रश्न तू विचारू नकोस. दुसऱ्याच्या बोळ्याने दूध प्यायची गरज नाहीये मला. चांगलं काय वाईट काय कळतं की मला. मलाही बरंच काही कळतंय, म्हणूनच एक निर्णय घ्यायचा ठरवलाय मी. पांडो, पांडो. जी साहेब. श्रीपतीला गाडी काढायला सांग, रमावतीला जायचंय. जी साहेब. आता रमावतीला कोण जात आहे? जानकी चालली रमावतीला. काय आमची जानकी रमावतीला जाणार म्हणजे. अगदी सोप्या शब्दात सांगितलं मी आतेबाई, ही मुलगी रमावतीला जाणार आणि तिथेच राहणार कायमची. मला भाषा ज्ञान नाही म्हणून नाही विचारत आहे मी, हे सगळं एकाएकी ठरवणारा तू कोण? या घरातला कर्ता पुरुष. आणि हा निर्णय मी का घेतलाय याच कारण सांगायची गरज वाटत नाही मला. आतेबाई, यांची इच्छा असेल तर मी जाईन रमावतीला. तू जरा गप्प बसशील का? मी पुन्हा विचारते नरसिंहा, हे सगळं ठरवणारा तू कोण? मी सांगितलं ना आतेबाई की मी. कसला माझा नाही रे तुला, एक साधा फुटकळ मंत्रीपद ते काय मिळालं, लगेच डोक्यात गेलं काय तुझ्या? तुला काय हवं ते म्हण आतेबाई, पण माझा निर्णय पक्का आहे. उद्या सकाळी ही मुलगी मला घरात दिसता कामा नये.
या भाषेत बोलू नकोस माझ्याशी. मी काय मोलकरीण नाही या घरातली. पण ही मोलकरीण आहे तिला तरी कळायला हवं ना. मार्केट कोण, मोलकरीण कोण सगळं कळतं की मला. पण तू हे जे रस्त्यावरचे धूळ कपाळी लावायला निघालायस ना ती पोसा ते. अरे बाई तू उगाच भावनिक झाली आहेस. तू परिस्थितीच तशी निर्माण केलीस. मी काय करू. काहीही करू नकोस. फक्त ज्या धुळीला अंगारा समजून तू अंगाला फासतेस ती धूळ झटक. धुळीला अंगारा समजून तू अंगाला फासतेस ती धूळ झटक. माझा निर्णय पक्का आहे. उद्या सकाळी ही मुलगी मला घरात दिसता कामा नये. त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वास